लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातल्या एकोणसाठ जागांसाठीचा सा प्रचार संपला उद्या मतदान सहाव्या टप्प्यात नऊशे एकोणऐंशी उमेदवार रिंगणात दहा कोटी सोळा लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क सातव्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमध्ये तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रदेशमध्ये प्रचारसभा चीनच्या इतर उत्पादनांवरही शुल्क लावण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय राज्यातल्या दुष्काळी भागात रोजगार हमी योजनेची कामं सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि दिल्ली कॅपिटल्सवर मात करत चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या अंतिम फेरीत दाखल मुंबई इंडियन्स विरुद्ध उद्या अंतिम लढत नमस्कार पावणे नऊच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार असून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे झारखंड आणि ओदिशा संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा बंदोबस्त चोख करण्यात आला आहे उत्तर प्रदेशातल्या सर्व आज मतदान अधिकारी मतदानासाठी आवश्यक साहित्य घेऊन पोहोचत आहेत काही भागांमध्ये पूर्णपणे महिलांनी चालवलेली सतरा सखी मतदान केंद्र उभारण्यात आली असून काही मतदान केंद्रांवर केवळ दिव्यांग व्यक्ती तैनात आहेत याशिवाय प्रखर उन्हाळा लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर मंडप तसंच पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे दिव्यांग मतदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर आणि इतर सुविधा तसंच स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत या टप्प्यात सात राज्यांमधल्या एकोणसाठ मतदान होणार आहे यात उत्तर प्रदेशातल्या चौदा हरियाणातल्या दहा पश्चिम बंगाल बिहार आणि मध्यप्रदेशातल्या आठ दिल्लीतल्या आठ आणि झारखंडमधल्या चार जागांचा समावेश आहा या टप्प्यात एकूण नऊशे एकोणऐंशी उमेदवार रिंगणात असून सुमारे दहा लाख तेरा हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत या टप्प्यात दहा कोटी सोळा लाख मतदार असून त्यापैकी पाच कोटी एकेचाळीस लाख पुरुष मतदार तर चार कोटी चौऱ्याहत्तर लाख महिला मतदार आहेत आतापर्यंत एकूण पाच टप्प्यांचं मतदान झालं असून लोकसभेच्या पाचशे पैकी सुमारे पंचवीस जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात येत्या एकोणीस रोजी मतदान होणार असून त्यासाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे आठ राज्यातल्या एकोणसाठ जागांसाठी हे मतदान होणार आहे सर्वच राजकीय पक्ष सर्व शक्तीनिशी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेणार आहेत तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत बसपा प्रमुख मायावती आज बिहारमध्ये प्रचार करणार आहेत सर्व साठ टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी मे रोजी होणार आहे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करायचा पुनरुच्चार उभय राष्ट्रांनी केला व्हिएतनामच्या दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि व्हिएतनामच्या उपराष्ट्रपती डॅंग थी नॉंग थिन यांच्यात काल हनोई इथं विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा झाली संरक्षण क्षेत्र लष्करी आदानप्रदान अणुऊर्जेचा शांततामय कारणांसाठी वापर विज्ञान तंत्रज्ञान तेल आणि वायू नवीकरणीय ऊर्जा पायाभूत सोयीसुविधांचा विकास कृषी आणि संशोधनाशी निगडीत क्षेत्रात सहकार्य करायला दोन्ही राष्ट्रांमध्ये सहमती झाली व्हिएतनाम हा भारताचा सा केवळ सांस्कृतिक मित्र नसून एक विश्वासू भागीदार तसंच भारताच्या पूर्वेकडच्या राष्ट्रांविषयीच्या धोरणातला प्रमुख देश आहे असं व्यंकय्या नायडू यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करून आशिया प्रशांत क्षेत्र समृद्ध आणि अधिक विकसित करायच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली दक्षिण चीन सागर क्षेत्रातल्या घडामोडींविषयी संबंधित राष्ट्रांनी एकमतानं निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली तर आपला देश भारताच्या पूर्वेकडच्या राष्ट्रांविषयीच्या धोरणाला कायम पाठिंबा देत राहील असं व्हिएतनामच्या उपराष्ट्रपतींनी सांगितलं अमेरिका आणि चीन या आर्थिक महासत्तांमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या उर्वरित उत्पादनांवरचं आयात शुल्क देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे अमेरिकेनं काल चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या दोनशे अब्ज डॉलर्स किमतीच्या उत्पादनांवरच्या आयात शुल्कात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ केली होती आता उर्वरित उत्पादनांवरचं शुल्क वाढवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनानं घेतला आहा अमेरिका आणि चीन यांच्या प्रतिनिधी मंडळात व्यापक चर्चा झाली असून चीन आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापाराचा समतोल ढासळू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आह चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि आपल्यामधले मैत्रीपूर्ण संबंध कायम असून यापुढेही चीन व्यापार आणि बोलणी चालूच राहतील असं ट्रम्प यांनी सांगितलं दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कामं सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले या कामांना तीन दिवसात मंजुरी द्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दुष्काळाची स्थिती आणि उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून ग्रामसेवकापर्यंतच्या सर्व संबंधितांशी ऑडिओब्रीच्या माध्यमातून संवाद साधला गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून तलावांमधला गाळ काढायला तहसीलदारांनी तात्काळ मान्यता द्यावी चारा छावण्यांच्या अडचणी दूर कराव्यात असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाणीपुरवठा योजनांची थकीत देयकं शासनातर्फे भरली जावीत तसंच या कारणामुळे बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू कराव्यात असे निर्देशही त्यांनी दिले राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेत एखाद्या दे गावानं टँकरची मागणी केली तर आवश्यकतेनुसार त्या प्रस्तावाला तातडीनं मंजुरी द्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं टंचाई संदर्भातल्या कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते पाणीटंचाईबरोबरच चाऱ्याचा प्रश्न तसंच रोजगाराच्या समस्या सोडवण्यावरही त्यांनी भर दिला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज या संस्थेचा एकसष्ठावा पदवीदान समारंभ काल मुंबईत झाला नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून वैयक्तिक फायद्याचा विचार करण्याकडे सध्या कल वाढला आहे मात्र सरकार उद्योगजगत आणि समाजानं एकत्र येऊन हे चित्र पालटलं पाहिजे असं राजीव कुमार यांनी सांगितलं राष्ट्रीय हितासाठी एक सामायिक उद्दिष्ट समोर ठेवून ते पूर्ण करण्यासाठी अशा संस्था मोठी कामगिरी बजावू शकतात असंही त्यांनी सांगितलं महिला कामगारांची घटती संख्या कामगारांचं स्थलांतर या प्रश्नांवर उत्तरं शोधण्याची आवश्यकता असल्याचं म्हणाले यावेळी दोनशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविकांचं वितरण करण्यात आलं भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातल्या द्विपक्षीय आर्थिक गुंतवणूक व्यापार सहकार्य आणि पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी उझबेकिस्तानचं प्रतिनिधी मंडळ सध्या भारतात या अंतर्गत त्यांनी काल मुंबईत एका चर्चासत्रात सहभाग घेतला यावेळी उझक्कीस्तानमधल्या नामगॅन आणि कश्कदरिया प्रांताचे उपराज्यपाल आणि उझब्कीस्तानच भारतातले राजदूत फरहोद अर्सेव उपस्थित होते या चर्चासत्राला भारतातल्या उद्योग जगतातले मान्यवरही उपस्थित होते कपाशीची लागवड खाण उद्योग नैसर्गिक वायू आणि सुवर्णनिर्यातीच्या संधी अशा अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा झाली रसायनं उद्योग भाज्या आणि कडधान्य उत्पादन पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा अनेक क्षेत्रातल्या व्यापाऱ्याच्या संधी या विषयावर उभय राष्ट्रांच्या प्रतिनिधींमध्ये व्यापक बोलणी झाली दानम्मा देवस्थान ट्रस्ट आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्गत दुष्काळी भागातल्या जनावरांसाठी सांगली जिल्ह्यातल्या गुड्डापूर गावात चारा वितरण केंद्र सुरू करण्यात आहे सांगलीतल्या जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून या भागातल्या तीनशे जनावरांना एवढा चारा देण्याची व्यवस्था या केंद्रात करण्यात आली आहे चारा वितरणाबरोबरच या संस्थेनं वीस एकर जागेत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला असून सुमारे अडीच हजार झाडं लावली जातील असा विश्वास गावातल्या नागरिकांनी व्यक्त केला राज्यात दुष्काळ आणि उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जनावरांची गैरसोय होऊ नये याकरता दुष्काळग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात चारा छावण्या उघडण्यात आल्या आहेत सर्व पालकमंत्र्यांनी दुष्काळी कामांच्या अंमलबजावणीची तपासणी करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिले आहेत जिल्हा प्रशासनानंही छावणी चालवताना होणाऱ्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी कडक मोहीम राबवली आहे बीड जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल सारा उन चारा छावण्यांना देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला बीड शहरानजीक असलेल्या कोल्हारवाडी गावातल्या चारा छावणीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी जिल्ह्यातल्या सर्वच चारा छावण्यांच्या तपासणीचे आदेश दिलेत यानुसार उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी कोल्हारवाडी इथल्या छावणीवर तपासणी करायला छावणी चालकांनी मज्जाव केला तसंच तिथला पुरवठाही बंद केला या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ही छावणी बंद करण्याचे आदेश दिले छावणी छावणीचालकाला दंड ठोठावला आहे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दोन हजार एकोणीस अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या पळशी गावात गावकरी महाश्रमदान करून पाणीसाठा करण्यासाठी मातीचे बांध तयार करत आहेत हे गाव पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालं आहा या अभियानात साई फाउंडेशनच्या अनेक कार्यकर्ते तसंच गावकऱ्यांनी सहभाग घेतलाय गावातल्या ग्रामस्थांनी देणगी गोळा करून या अभियानाला सुरुवात केली गावात ठिकठिकाणी थीक पाणी अडवण्याचं काम सुरू झालं असून लोकसहभागातून पळशी सुप नक्कीच पाणीदार होईल अशी अपेक्षा आहा नवे मुख्य सचिव म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मुख्यमंत्री कार्यालयातले अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्याचे विद्यमान मुख्य सचिव यूपीएस मदान यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहा राज्यातल्या विविध सात जिल्हा परिषदांमधल्या नऊ तर बारा पंचायत समित्यांमधल्या सोळा रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या येत्या या ये सतरा रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी काल मुंबईत ही माहिती दिली याशिवाय बृहन्मुंबई उल्हासनगर नवी मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक मालेगाव परभणी चंद्रपूर आणि कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांमधल्या वीस रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरता याच दिवशी प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या जातील या निवडणुकांसाठी दहा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार, मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील असं सहारिया यांनी सांगितलं शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लसिस यांनी साकारलेली दमदार अर्धशतकी खेळी तसंच गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्जनं इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर सहा गडी राखून मात करत आठव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आता बारा मे रोजी अर्थात उद्या रंगणाऱ्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई हे चौथ्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी एकमेकांशी झुंजतील हवामान विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित घट झाली आहे गेले चोवीस तासात राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं पंचेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं त्याखालोखाल वर्धा आणि नागपूर इथं पाऱ्यानं चव्वेचाळीस अंशाचा सा टप्पा ओलांडला येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता तर मराठवाड्यात आणि विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहा ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातल्या एकोणसाठ जागांसाठीचा सा प्रचार संपला उद्या मतदान सहाव्या टप्प्यात नऊशे एकोणऐंशी उमेदवार रिंगणात दहा कोटी सोळा लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क सातव्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशमध्ये तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रदेशमध्ये प्रचारसभा चीनच्या इतर उत्पादनांवरही शुल्क लावण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय राज्यातल्या दुष्काळी भागात रोजगार हमी योजनेची कामं सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि दिल्ली कॅपिटल्सवर मात करत चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत दाखल मुंबई इंडियन्स विरुद्ध उद्या अंतिम लढत